अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। हे तुम्ही बघितलं पाहिजे, आपण आपल्याच आपलं मोठं टीव्ही चॅनल आहे, आपण बघितलं पाहिजे आपलं चॅनल लोकांच्या माध्यमातून वर्षा निवासस्थानी। आता किती लोक असतात दररोज, त्यांना किती परवानग्या लागतात आणि किती लोक मुख्यमंत्र्यांमुळे मोदींना भेट दररोज भेटतात आणि त्यांची किती कामं होतात। आणि याच्यापूर्वीचे 2.5 वर्ष किंवा त्याच्यापूर्वीचे वर्ष तुम्ही बघा, त्याच्यापूर्वीच्या वर्षांमध्ये किती भेटी होत होत्या, किती मुख्यमंत्री भेटत होते आणि किती लोकांना वर्षा निवासस्थानी जाता येत होतं। वर्षा निवासस्थानी जाणं म्हणजे खूप मोठं नाही आहे, पण तिथे मुख्यमंत्रीचा ॲक्सेस म्हणजे मुख्यमंत्र्यांची उपलब्धता एका मिनटात उपलब्ध होणे हा खूप मोठा विषय आहे। मंत्रालयात 2 दिवस न येणारा मुख्यमंत्री आणि मंत्रालयात दररोज फिरणारे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर 1000 लोकांना एंट्री देणारे, ते समस्या समजून घेणारे, हा फरकच आहे ना। दोन लोकांमध्ये फरक स्पष्ट करायचा झाला तर हा फरक आहे। याच्यातून सामान्य माणसांपर्यंत खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री कसे उपलब्ध होता, कॉमन मॅन कसं म्हणत होतं। CM चा अर्थ बदलून टाकला, CM म्हणजे चीफ मिनिस्टर होता, CM म्हणजे कॉमन मॅन झाला। आणि मी तर CM म्हणजे आता सुपरमॅन म्हणतो, कारण त्यांनी ज्या प्रमाणात त्यांचा धडाका चालला, एका दिवशी ते 4 जिल्ह्यांना भेट देतात, ते सभा घेतात, महिलांपर्यंत जातात, पुरुषांपर्यंत जातात, शेतकऱ्यांपर्यंत जातात, त्यांच्या समस्या समजून घेतात, त्यांना जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करतात। मुख्यमंत्री सहायता निधीमधून जर तुम्ही बघितलं तर जेवढे महात्मा फुलेतून जळगाव जिल्ह्यात पैसे दिले तेवढेच मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिलेले आम्ही। मुख्यमंत्री सहायता निधीतून खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला ज्या दिवशी एखादा आजार होतो किंवा दुर्धर आजार होतो त्या टायमाला त्याला दिलासा म्हणून, हाच मुख्यमंत्रीचा सख्खा भाऊ लाडका भाऊ म्हणून त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मी तुझ्याबरोबर आहे म्हणून एका मिनटात पैसे उपलब्ध होतात। पहिले 2.5 वर्ष किती रुपये दिले आणि या 2.5 वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीने किती रुपये दिले आणि किती लोकांना दिले याचा आकडा आपल्याकडे आत्ता या क्षणाला आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आपण किमान माझ्या माहितीनुसार 1.5 कोटी रुपयाच्या मुक्ताईनगर मतदारसंघात 1.5 कोटी रुपयाच्या वरती आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, त्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही मदत जी असते त्या गाडामध्ये ज्या दिवशी तुम्ही अडचणीत असता त्या गावामध्ये गाडा जो मदत करतो ना तो सख्ख्या भावापेक्षाही जास्त असतो, मग रक्तातला नातं एखादा आम्हाला कामात येत नाही। पण सरकार याला जे आपण मायबाप सरकार म्हणतो ते पाठीशी उभं राहायला लागलं की माणसाला वाटतं की खऱ्या अर्थाने मी निवडून दिलेलं सरकार, मी निर्णय योग्य घेतला होता आणि योग्य निर्णय अजून भविष्यात घेईल म्हणून हे लोक 100% आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर राहतील। त्या विषय मला मांडणे तो आपल्याबरोबर आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवणे, सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हा माझा पहिला अजेंडा होता। अनेक समाजांना आपण मुक्ताईनगर बोदवाडा आणि सावद्यामध्ये हक्काचे सभागृह दिले की जेणेकरून ते लग्न असतील, सामाजिक कार्य असतील ते करण्यासाठी त्यांना या सरकारच्या माध्यमातून हक्काचे सभागृह दिलेले आहेत। मुक्ताईनगर शहरामध्ये एकट्या शहरामध्ये 58 करोड रुपयाची एक योजना आपण केली, म्हणजे 58 करोड रुपयाचे काम नगरविकासच्या माध्यमातून मंजूर केलेले आणि ते करतोय, चालू आहे। जुनं गाव जर जाऊन बघितलं तुम्ही तुम्हाला चांगलं वाटेल, नवं गाव त्याच्यापेक्षा आणखी चांगलं होईल। म्हणजे आपण काम करताना कुठेही त्याच्या ढिलाई दिल्या जात नाही आहे। असेच बोदवडमध्ये जर 32 करोड रुपयाची योजना आहे, सावद्यात गेल्या तर 28 करोड रुपयाचे नगरविकासच्या योजना आहे, ग्रामीण भागामध्ये कोट्यावधी म्हणजे 60 करोड रुपयाच्या आसपास 25-15 कामं करून त्या त्या गावातल्या मूलभूत सुविधा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। 60 करोड रुपयाच्या आसपासचे कामं, छोटेसे कामं आपण केले नाही, फक्त बँच ठेवत बसलो नाही आहे। काम करताना खऱ्या अर्थाने लोकांना कशापद्धती फायदे होतील तो प्रयत्न आपण केलेला आहे। आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला एवढंच विनंती करायची आहे की आम्ही तुमच्यामधले तुमच्यामध्ये राहिलेलो आहे, तुमच्यामधल्या अडचणी समजून घेतलेल्या आहे, मग MSEBच्या माध्यमातून अनेक अडचणी म्हणजे 132 KV कुरा भागामध्ये मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे, ते लवकर मंजूर होईल। पूर्णार सबस्टेशन 132 KV पूर्ण झालेलं आहे, तो ग्रीड पण ऑनलाईन झालेला आहे, म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याला वीज पण मोठ्या दाबाने मिळाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न पण केले। जे काल अडचणी होत्या त्या सुटल्या, उद्याच्या दिवशी या अडचणी 100% नसतील। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणखी पुढचे 5 वर्ष या सरकारला मिळतील आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा सर्वसामान्य माणूस सुखवला जाईल, याला एक कुठेतरी दिलासा मिळेल, अशा पद्धतीचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू। बघण्यासाठी काय आटापिटा काय आटापिटा, वयाचा बी विचारणा करता चालला आहे, तब्येतीचा विचारणा करता चालला आहे, फक्त सत्तेसाठी, दुसरं काहीच नाही आहे। सत्तेच्या पलीकडे यांच्या डोक्यात काही नाही आहे, पण सत्तेतून खऱ्या अर्थात सर्वांगीण विकास करण्याचं जर असेल तर या 2.5 वर्षाचं सरकार हे मला वाटतं की 50 वर्षाच्या मागच्या आणि 50 वर्ष पुढच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक नोंद होईल अशा पद्धतीने सरकारने इतक्या मोठ्या योजना यांनी घेतली केलेल्या आहे। काल परवा एकाची पत्रकार परिषद बघितली आम्ही, त्यांनी सांगितलं यांनी केलेले सगळे निर्णय आम्ही रद्द करून टाकू, यांनी घेतलेले सगळे निर्णय आम्ही रद्द करू। म्हणजे महिला भगिनींच्यासाठी घेतलेले निर्णय रद्द करताय, स्टायपेंडच्या तरुण बेरोजगारांसाठी घेतलेले निर्णय रद्द करताय, 44 लाख शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत घेतलेले निर्णय रद्द करताय, महिला भगिनींना 50% मोफत भाडं केलं ते निर्णय रद्द करताय,
75 वर्षाच्या वरील लोकांना दिलेलं ते रद्द करताय, म्हणजे सामान्य माणसाचा जनकल्याणाचा विषय जो होता तो रद्द करताय, इमारत बांधकाम कामगारांचं किंवा इतर कामगारांना कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने हजारो कामगारांना त्याच्यामध्ये विमा कव्हर दिलं, त्यांना गृहोपयोगी संच दिला, त्यांना अतिशय आवश्यक असलेला संच दिला, त्यांच्या मुलांना त्याच्यातून 50% शिक्षणासाठी सबसिडी मिळणार आहे, त्यांना उद्या घरकुल बांधायचं असेल तर घरासाठी त्यांना 2 लाख रुपयापर्यंत लोन मिळणार आहे, बिना व्याजी मिळणार आहे. त्यांनी मोदी आवाजच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये 10 लाख मोदी आवाजचे घरकुलांचं टार्गेट त्यांनी दिलं, या 5 वर्षामध्ये पूर्ण करू. या वर्षी आपण मोदी आवाजच्या माध्यमातून अनेक मोठ्या प्रमाणात घरकुल देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आवाजची मोठी यादी आपल्यापर्यंत आलेली आहे. गोरगरीब सर्वसामान्य माणसाला हक्काचा निवारा असावा म्हणून हा जो प्रयत्न आहे हा या सरकारने केला आहे. याच्यापूर्वी 2009 ते 2014-15 वर्ष सरकार असलेल्या लोकांनी काय केले, काय दिवे लावले हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण मला त्या विषयाचं बोलायचं नाही, मला खऱ्या अर्थाने याच विषयावर बोलायचं आहे की आम्ही काय केलं आहे, आम्ही काय करू शकतो आहे आणि आम्ही भविष्यात काय करणार आहे. भविष्यात ह्याच सगळं टार्गेट ठेवून आम्ही पुढे जातो आहे. सर्वसामान्य माणूस यामध्ये टार्गेट असेल, सर्वसामान्य माणसं सरकार असेल असं सर्वसामान्य माणसाला वाटेल. तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये उदंड प्रतिसाद माननीय नामदार महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सरकारला आम्ही दोघं उपमुख्यमंत्र्यांना लाभतो आहे. याच्याबद्दल माझ्या मनात आनंद आहे. लोकांचे चेहरे पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, तर आम्हालाही आनंद वाटतो आणि काम केल्याचं खऱ्या अर्थाने कोणत्याच आमच्या मना आम्हाला त्याचा शीन येत नाही. आणि काम करताना ही सगळी टीम शिवसेनेची टीम असेल, भाजपची असेल किंवा राष्ट्रवादी ओरिजिनल घड्याळ्याची टीम असेल, हे चांगलं काम करते आणि लोकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करते. सगळे राजकीय विचार आहे, कशाला विचार आहे. मुक्ताईनगर विधानसभेसंदर्भात भाजपाने देखील दावा केलेला आहे महायुती संदर्भात, अशी देखील माहिती मिळते की तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटून आलेले आहात जागेसंदर्भात. नाही, असं काही झालेलं नाही. भाजपने दावा केला हे निश्चित आहे, ते मी पण वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून ऐकतो आहे. दावा करणं काही गैर नाही ना. शेवटी मी पण लोकसभेवर दावा केला होता. दावा करणं काही गैर नाही आहे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे किंवा प्रत्येकाला त्याची निवडणूक लढण्यासंदर्भात, त्याचा पक्ष वाढवण्यासंदर्भात, त्या पक्षाच्या माध्यमातून नेतृत्व देण्यासंदर्भामध्ये वाटणं काही गैर नाही आहे. त्यात काही अडचणीचं नाही. आणि मी मुख्यमंत्र्यांना जे भेटायला गेलो होतो, मी माझ्या कामांच्या निमित्तानं भेटायला गेलो होतो, ह्या त्या दिवशी हा विषय नव्हता. ज्या दिवशी मी भेटलो त्याच्या दिवशी संध्याकाळी हा विषय वृत्तपत्र म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हा विषय यायला लागला. तोपर्यंत तर मला काही असं वाटत नव्हतं, पण त्याच्यानंतर आला तर तो काही गैर नाही आहे. मग गेल्या अनेक वर्षापासून ही जागा भाजपची आहे, परंतु आपण अपक्ष आमदार म्हणून आलेले आहे. आतापर्यंत आपण पक्षप्रवेश वगैरे काही केलेलं नाही, पण आता विधानसभा लागलेली आहे तर आपण विधानसभाचं तिकीट कोणाकडनं मागणार आहे? तुम्ही कोणाकडून देता आम्हाला ते सांगा. मी अपक्ष आमदार होतो, पण मी काम शिवसेनेचं करत होतो. तुम्ही बघितलं असेल अनेक लोक म्हणजे ग्रामीण भागातले लोक जे होते, तरुण जे होते, ते शिवसेनेमध्ये प्रवेश करताना मी पण आमचे उपजिल्हाप्रमुख असतील, आमचे तालुकाप्रमुख असतील, आमचे युवासेने जिल्हाप्रमुख असतील, यांच्या माध्यमातून प्रवेश करताना मी पण माझी तिथे उपस्थिती ठेवत होतो. शिवसेनेच्या खांद्याला कांदा लावून मी काम करतो, कारण मी शिवसेनेचं आजपासून नाही तर विद्यार्थी दशेपासून शिवसेनेच्या विचाराचा पाईक आहे, बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक आहे. बाळासाहेबांचे विचार मी सोडले नाही, काही लोकांनी सोडले, मी सोडलेले नाही. त्याच्यामुळे तो विषय पुढे घेऊन जात असताना मला आता येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब, मी ह्याच्यापूर्वी पण आपल्याला सांगितलं आहे, आपल्याच माध्यम सांगितलं आहे की शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो माझ्यासाठी फायनल असेल, ते सांगतील तेवढं मी करेल, कारण त्यांना मी माझे नेते मानलेलं आहे आणि ते जो निर्णय देतील ते त्या निर्णयाच्या दृष्टीने पुढे जाऊ. 5 वर्षात या सरकारने जे कामं केलेली आहे ते प्रबोधन देण्यामध्ये भूलथापा देण्यात आलेल्या अशी खडसे खडसेंचं दुसरं नाव भूलथापा असलं पाहिजे. खडसे म्हणजेच भूलथापा आहे. सकाळी कोणत्या पक्षात, संध्याकाळी कोणत्या पक्षात, एकाच घरात 3 जण बसून निर्णय करताय का, ते हे किती डेंजर खेळ आहे. खडसे म्हणजे काय विषय हा? खडसे म्हणजे आता जोक झाला, एक जोक मीम्स येतील खडसे जे आता काही दिवसानंतर, की सकाळी कोणत्या पक्षात, संध्याकाळी कोणत्या पक्षात. आता जशा पद्धतीमध्ये ते फिरताय, कोणाच्या बी घरात घुसताय, नमस्कार मतदान करा, आता हे आप नाही तर कभी नाही, अशा पद्धती चर्चा करायला लागल्या. खडसे म्हणजे त्यांच्या पायाखालची किती वाढू सरकली तुम्ही पाहिलं का? कोणासाठी करताय? राष्ट्रवादीसाठी करताय का? कोणासाठी करताय ते समजून सांगा. स्वतःच्या मुलीसाठी करताय, राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी करत नाही आहे. आणि जो राष्ट्रवादी पक्ष या इथे वेगळ्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत खस्ता खाल्ल्या उभा राहिला, त्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या सगळं विरोधात आहे. सगळं एका काय म्हणतं ते फॉर्म असून चाललं आहे. पक्षाच्या कार्यालयातून काहीच चाललं नाही आहे. पक्ष कार्यालय कुठेच नाही आहे. राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय नाही आहे. तो कोणत्या काही चिन्हाचा कोणता काही माणूस आहे ते काही तसं कार्यालय इथे कुठेच नाही आहे.
कार्यकर्ता तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख हा पद कुठेच नाही आहे. सगळे पदं म्हणजे हे आणि हे यांच्या घरगळी समजून त्या लोकांना वापरणारे लोक आहेत. त्याच्यामुळे खडसेच म्हणजे भुलताप आहे. सरकारने दिलेल्या योजनांचे आमच्याकडे कोट्यवधी रुपये लोकांच्या खात्यात गेले, महिला भगिनींच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये गेले आणि त्यांना दिलासा मिळाला. 44 लाख शेतकऱ्यांना आम्ही वीज मोफत दिली. त्यांचे कोरीव आता सगळ्यांना बिल आलेले आहे. तुम्ही अनेक म्हणजे 1.5 लाख तरुणांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला. 1.5 लाख तरुणांचा आमच्याकडे आता रेकॉर्ड आहे. रेकॉर्डवर उलट तुम्ही जर बघितलं तर 200 किलोमीटरच्या 200 करोड रुपयाचे मी CMSY रस्ते केलेले. हे काय भुलताप आहे? पूल केला, पूलची वर्कआउट झाली, ते भुलताप आहे? पाणी योजना केली 95 करोड रुपयाची. तुम्ही 30 वर्ष मंत्री होता. तुम्ही 30 वर्षामध्ये इतके मोठे मोठे पदे बसवले. बोधवड करायची पाण्याची तहान तुम्ही भागवली का? तर नाही, आम्ही भागवली. 95 करोड रुपयाची योजना दिली, ती पण तापीहून दिली. तापीच्या पाण्यामध्ये टर्बिडिटी कमी आहे थोडीशी, ते क्षार क्षमता कमी असल्यामुळे आम्ही तापीहून देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते, सामान्य माणसांना दिलासा देण्याचे, कारण आम्ही सामान्य कुटुंबातून येतो. याच्यावर कोणाला काय बोलायचं असेल ते बोलतील, विरोधात काय बोलायचं ते बोलतील, पण खऱ्या अर्थात खडसे हा विषय नाही होऊ शकत. दुसरा कोणता पण विषय होऊ शकतो, सतीश पाटील विषय होऊ शकतो, गुलाबराव देवकर विषय होऊ शकतो, कारण ते पक्षाचं काम करता. हे काय पक्षाचं काम करता का? हे फॅमिलीचं काम करता. फॅमिली म्हणजेच पक्ष आणि पक्ष म्हणजेच फॅमिली. त्यांनी सांगितलं ABP माझा याच्यामध्ये मुक्ताईनगरमध्ये एका याच्यामध्ये मुलाखतीत ते बोलले आहे, एका मुलाखतीत ते बोललेले आहे. नाही तर मी एखाद्या वृत्तपत्राचं नाव घेऊन तुम्ही ते छापणार नाही, मग तुम्ही ते दाखवणार नाही. तर एका मुलाखतीत ते बोलले आहे की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे, तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे राष्ट्रवादी बी नाही आणि भाजप बी नाही आहे, माझ्याकडे खडसे पक्ष आहे. म्हणजे हे जे आहे सगळे घरगडी खडसेचे असं ते समजतात, स्वतः असं समजतात. तर खडसे हा विषय होऊ शकत नाही. आणि मतदारसंघ त्याला लवकर त्यांच्यावाली जागा दाखवल्याची राहणार आहे. कारखान्यामध्ये पार्टनरशिप केली, 150 करोड रुपयाचं लोन घेतलं, लोन सेटल केलं, सगळं व्हाईट करून घेतलं. आणि आता कारखाना मुळीत काढला, कारखाना भंगारमध्ये चालला आहे. तिथले 1800-2000 बेरोजगार तरुण जे आहे ते आता त्यांना देशोधडी लावून दिलेलं आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या लोकांचे आजही पगार दिले गेलेले आणि ते बेरोजगार झाले, त्यांची अवस्था खूप वाईट आहे. आणि या सगळ्याच गोष्टी लोकांच्या डोक्यात आहे. योग्य वेळी लोक चालू दाखवतील. मी बोललो आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विषय तसाच आहे, त्यामुळे खडसे हा काही विषय नाही आहे. आणि हे जे कारखान्याची जी माहिती आहे मला समजते, मला कन्फर्म नाही पण मला माहिती आहे की 150 करोड रुपये लोन घेतलं होतं आणि ते सेटल केलं, व्हाईट केलं, परत केलं. आणि आता कारखाना मोडीत काढला आणि कारखाना मोडीत निघतो आहे म्हणून पार्टनरशिप कट करून घेतली, असं काही लोकांच्या माध्यमातून मला कळालं आहे. आता जागा सुटल्यावर पाहून आता आम्ही आमची निर्णय घेऊ. आजच काय बोलले ते अर्थ आहे सगळ्या गोष्टी. आता बघा त्यांच्याकडे ऑथेंटिक अशी माहिती आहे का? वृत्तपत्रामध्ये छापून आलं म्हणजे ते त्यांनी सूत्रांची माहिती सूत्र कुठून आले मला समजलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांशी तर माझा कॉन्टॅक्ट अजून झाला नाही. 21 तारखेला येतील तर आपल्यासमोर बोलतीलच, येतील तर बोलतील. त्या टायमाला खरंच ते असं काही झालं का ते सांगतील. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ठिकाणी आमची लढाई एका वृत्तीच्या विरोधात आहे. या ठिकाणी आमची लढाई एका घराणेशाहीच्या विरोधात आहे, वतनदारीच्या विरोधात आहे, सरंजाईशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी सरंजाईशाही इथे सुरू केलेली आहे त्यांच्या विरोधात आहे. ज्यांनी मी आणि माझं फॅमिली त्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे लढाई लढत असताना आम्ही एकजुटीने लढू. कोण कोणत्या पक्षात काम करेल आणि कोण काय करेल त्याच्यापेक्षा यांच्या विरोधामध्ये ताकदीने उभे राहू. आणि उमेदवार कोण, तो कसा निवडून येईल, पेक्षा महायुती कशी निवडून येईल हा आमचा निर्धार असेल. आणि त्याच्या दृष्टीने मी पुढचा प्रयत्न करू आणि 100% यश संपादन करू. याच्यामध्ये काही शंका कोणाच्या मनामध्ये तुम्ही बी ठेवू नका. माझ्या मनात तर मुळीच नाही आहे. 11 तारखेला काही निवडणूक लागलेली नव्हती. 11 तारखेला त्याची सभा लागली होती. आपल्याला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण पावसाळा असल्यामुळे आपण ती सभा रद्द झाली. पण आता सगळ्या शिवसैनिकांचा रेट आहे की एक सभा आपली झाली पाहिजे. मग माझी मी सभा घेत असताना मी माननीय मुख्यमंत्र्यांना इन्व्हाइट केलं, ते माजी मुख्यमंत्री आहे. मी त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांनी होकार दर्शवला तर ते निवडणुकीची पूर्वीची समजा की निवडणुकी समजा किंवा संघटनेची समजा, आता जसं समजा त्याला ज्या अर्थाने घ्यायचं त्या अर्थाने आपण घेऊ शकता. रोहिणी खडसेच्या संदर्भात काय सांगाल? पुलाच्या संदर्भात सत्काराचं आवाहन केलेलं होतं, नेमकं तुम्ही त्या पुला संदर्भात काय आवाहन करणार आहे पुन्हा एकदा? नाही, पुलाची वर्कआउट झालेली आहे. आता पुलाची वर्कआउट आम्ही तुम्हाला टाकलेली आहे, तुम्ही बघितली आणि तुम्ही त्याची बातमी मी छापली आहे. मला असं वाटतं की तुम्ही अशी बातमी छापली असेल तर मी तुम्हाला वर्कआउट देतो आणि काम सुरू झालेलं आहे. तिथे हे आमचे उपजिल्हाप्रमुख शिवसैनिकांनी जाऊन त्या दिवशी नारळ वाढला, त्या गावातल्या लोकांनी आनंद जल्लोष केला आणि पुलाचं काम अग्रवाल BN अग्रवाल नावाच्या एजन्सीने घेऊन ते कामही ती सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आता
तो समोर त्यांचा विषय आहे. ते आपले महाराष्ट्रात तशी मने बोले तसा चाले, पण काही लोक तर त्याचे उलटे असतात. त्याच्यावर ते बोलू नये, त्याच्यावर अपेक्षा पण काय आहे कोणाला. भूमिपूजन प्रसंगी तुम्ही एक प्रश्न असाही विचारला होता की सत्कार कसा घ्यावा हे मला कळते. हो, मग मी निवडून आल्यावर सत्कार घेईल त्यांच्याकडून. आता पुलाच्या संदर्भात पुलाचा सत्कार निवडून आल्यावर घेईल मी. निवडणुकीचा सत्कार तर घेईलच, पुलाचाही सत्कार घेईल. कारण आता जर आता माहोल इलेक्शनचा आहे, इलेक्शन होऊन जाऊ त्यामध्ये सत्कार बी करून घेता येईल. मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की 21 तारखेला तुम्ही आम्हाला मुक्ताईनगरला 11 तारीख त्यांनी दिली होती, पण पावसाचं माहोल होतं, अनेक अडचणी होत्या, त्या दिवशी ती तारीख होऊ शकली. मग 21 तारखेला आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या, त्या दिवशी आम्ही आमचा मेळावा घेणार आहे, त्या दिवशी तुम्ही या. तर त्यांनी मला होकार दर्शवलेला आहे, कार्यक्रम पण येईल आणि मुख्यमंत्री पण येतील मला असं वाटतं.